पूर्वी चालणारी बालविवाह प्रथेला कायद्याने बंदी घातलेली आहे, मात्र ही कुप्रथा आजही या 21व्या शतकात काही ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। या कुप्रथेमुळे अनेक मुलांचे जीवन उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळतात, तरीही काही भागात काही समाजात आजही या बालविवाहाला मंजुरी दिली जाते। याचीच जनजागृती करणारे एक पथनाट्य अंबरनाथ येथील तहसीलदार कार्यालयासमोर सादर करण्यात आले। दरम्यान या पथनाट्यात बालविवाहामुळे भविष्यात होणारे परिणाम हे किती भयानक असतात, तसेच यामुळे बालिका वधूला तिचं बालपण, तिचा हक्क तसेच तिचे अधिकार कसे गमवावे लागतात याची माहिती दिली। दरम्यान त्या बालमनावर होणारे वाईट परिणाम, तिच्यावर होणारे अत्याचार याचेही सादरीकरण करण्यात आले। सर्वप्रथम मी इंट्रोड्यूस करून देते, आम्ही प्लॅन्ड इंडिया ह्या संस्थेतर्फे आणि बाल विकास ठाणे ह्यांच्या मार्फत आम्ही हे पथनाट्य सादर करतो आहे। आणि आम्हाला हेच सांगायचं पथनाट्यामधनं की हे जे बालविवाह 21व्या शतकातसुद्धा सुरू आहे, बऱ्याचशा ठिकाणी ह्या गोष्टी आढळतात, बऱ्याचशा केसेस आपल्या संस्थेमध्ये येतात, तर त्या नको यायला हे अजूनही चालू आहे, हे संपवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। आणि हे अवेअरनेस त्याच्यासाठीच करतो की जेणेकरून आम्ही एका नाटकाद्वारे हे दाखवतो की मुलींसोबत, लहान मुलांसोबत काय होतं, म्हणजे बालविवाह केल्यानंतर त्यांची परिस्थिती नसते की संसार कसा सांभाळायचा हे, आणि त्याचे काय काय साईड इफेक्ट आहे हे आम्ही आमच्या पथनाट्याद्वारे त्यांना सांगतो। आमची अशी इच्छा आहे आमच्या संस्थेची की ही बालविवाह प्रथा बंद व्हावे बस। दरम्यान या पथनाट्यातून बालविवाह या प्रथेला विरोध दर्शविला असून अशा पद्धतीचे बालविवाह कसे चुकीचे ठरतात आणि ते समाजावर कशा प्रकारे घातक ठरतात याचे नाटकीय स्वरूपात सादरीकरण केले। दरम्यान या घटना घडू नये यासाठी हे पथनाट्य अशा अनेक ठिकाणी सादर केले जाऊन जनजागृती करण्यात येईल अशीही माहिती देण्यात आली। शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ। मॅक्सलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे, हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सी टी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं। प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचं जीव आपल्याला वाचवता येतं। प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, सी जी एच एस आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे। तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा। आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा। धन्यवाद।